महत्त्वाची बातमी ने मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी लक्षात घ्या. मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाण पूल धोकादायक बनला असून तो पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जातोय. सीएसएमटी मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाण पुलाचं पाडकाम सुरू करण्यात आलंय. हे पाडकाम 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2 वाजेपर्यंत चालेल. या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कसारा खोपोली इथून येणाऱ्या लोकल भायखळा परेल दादर आणि कुर्ल्यापर्यंतच चालवण्यात येतील. इथूनच लोकल सोडण्यात येतील. या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1096 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर हार्बरवर पनवेल इथून येणाऱ्या लोकल वडाळापर्यंत चालवण्यात येणार असून तिथूनच पुन्हा डाऊन दिशेला सुटतील. या काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विनोद, कर्नाक बंदर उड्डाण पूल हा धोकादायक झालाय, त्याचं पाडकाम आज न उद्या केलं जाणार होतं, पण आता त्या संदर्भातली वेळ जी आहे ती मध्यरात्रीपासून निश्चित करण्यात आलेली आहे. काय नेमकी माहिती आहे? नक्की, कर्नाक ब्रिज जे लोखंडी पूल आहे 150 वर्षापेक्षा जास्त झाला आहे, त्यामुळे त्याला पाडण्याचं काम सुरू केलं आहे आणि सकाळपासून त्या ब्रिजचे काही कटिंग केले आहे. आता खालून जे कटिंग करणार येणार आहे आणि त्यासाठी आज 10 वाजे 11 वाजेपासून छत्रपती शिवाजी टर्मिनलकडून जाणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या बंद करण्यात आल्या. आपण बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी सगळं सुकसुकाट पाहायला मिळत आहे. सर्व ट्रेन या ठिकाणी ट्रेनांची आवाजही बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे अनाऊन्समेंट सुद्धा चालू आहे की कुठल्या बसची व्यवस्था ही मुंबई महानगरपालिकेने केली आहे, त्यामुळे रेल्वेची जी व्यवस्था या ठिकाणी एकंदरीत करण्यात आली होती ती आता मात्र बंद झाली आहे. तर जवळपास सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही रेल्वे सेवा बंद असणार आहे. मोठा मेगा ब्लॉक, 27 तासाचा मेगा ब्लॉक हा करण्यात आला आहे आणि कर्नाक जो ब्रिज आहे तो उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत 4 तुकड्यांमध्ये तोडण्याचं काम केलं जाईल असंही बोललं जात आहे. आणि तशा प्रकारची सर्व तयारी आणि एकंदरीत कटिंग करण्यामध्ये लोखंडी पूल असल्यामुळे त्याला गॅस कटरने कटिंग करण्याचं काम हे सुरू केलं आहे. एकंदरीत आपण बघू शकता कशा प्रकारचे या ठिकाणी ज्या स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात रेल्वे जायच्या परंतु मोठ्या प्रमाणात प्रवासी जायच्या परंतु आज मात्र कर्नाक ब्रिजवरून मुळे एकंदरीत या ठिकाणी सर्व लोकल जे आहेत ते बंद करण्यात आली आहे आणि पुढील जे स्टेशन आहे भायखळा आणि त्याचबरोबर दादर या स्टेशनवरून प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु छत्रपती शिवाजी टर्मिनल ते खाली जे ट्रेन जाणार आहे छत्रपती शिवाजी टर्मिनलतून भायखळा आणि दादर बांद्रा या भागामध्ये जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या लोकल रेल्वे पूर्णतः बंद करण्यात आला आहे आणि उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार आहे. आणि त्या दरम्यान कर्नाकचं जे ब्रिज आहे तेही पूर्णतः तोडण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे मेगा ब्लॉक या सगळ्याच्यात याबद्दल काही कळू शकलंय का की ज्या राज्याबाहेर जाणाऱ्या मेल एक्सप्रेस आहे त्या मध्यरात्री नेमक्या कुठून सुटतात? कारण बहुतांशी दूर जाणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या सीएसएमटीच्या यार्डातनं सुटतात. नक्की, ह्या काही ज्या मेल आहेत त्या छत्रपती शिवाजी टर्मिनलपासूनच जातात आणि त्यानंतर मात्र काही ज्या ट्रेन आहेत त्या बांद्रा आणि दादर असे स्टेशन त्या ठिकाणी नमूद केलं. परंतु गेल्या 2 दिवसापासून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली होती की छत्रपती शिवाजी टर्मिनल या स्थानकावरून रेल्वे सेवा आजच्या दिवस म्हणजे रात्री 11 वाजेपासून तर उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही सेवा नसणार आहे. त्यासाठी त्यांनी पर्यायी व्यवस्था रेल्वे विभागाने दिली आहे, ती म्हणजे भायखळा आणि त्याचबरोबर दादर आणि बांद्रा या ठिकाणाहून त्या स्टेशन जाणार त्या स्टेशनवरून रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे आणि तशा प्रकारची माहिती प्रवाशांना देण्यात आली आहे. त्यामुळे या स्टेशनवरून जे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे या स्टेशनवरून जे जाणाऱ्या गाड्या आहेत आज पूर्णतः बंद करण्यात आले आहे. कारण समोरच या ही रेल्वेची संपली त्याच्यानंतरच कर्नाक ब्रिज असल्यामुळे त्या समोरच या ब्रिजच्या खालून प्रत्येक गाड्यांना जावं लागतं, त्यासाठी ही सेवा बंद करण्यात आली आहे. आणि जे एक्सप्रेस गाड्या आहे त्या एक्सप्रेस गाड्या 11 वाजेच्या आत ज्या बाहेर पडल्या आहे
त्या गाड्या सुरळीत गेल्या आहेत. त्याच्यानंतरच्या ज्या गाड्या आहेत त्या मात्र समोरचे म्हणजेच दादर, बांद्रा, त्यानंतर अंधेरी इथे ज्या मोठे स्टेशन आहे त्या स्टेशनवरून सोडण्याचं काम एकंदरीत रेल्वे विभागाने केलं असल्याची माहिती पुढे येत आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विनोद. आणि आपण बघतोय की आता या क्षणाला सीएसएमटी